मित्र हो मी आठवी ना मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोटोशॉप आणि तुम्ही दिवस तिसरा. फोटोशॉप आणि तुम्ही दिवस पहिला आणि दुसरा जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही आधी बघून घ्या. हा कोर्स आहे पूर्ण बिगिनर्ससाठी, ज्यांनी फोटोशॉप कधीच वापरलं नाही, पहिल्यांदा वापरलं त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. आधीच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं फोटोशॉपमधले सगळे लेयर्स, त्यानंतर आपण बघितलं ॲडजस्टमेंट लेयर्स आणि लेअर मास्किंग. हे तीन टॉपिक झाल्याच्या नंतर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सोशल मीडियाचे पोस्ट कसे बनवायचे, फोटोचं बेसिक रिटचिंग आणि पेन टूल. हा एक खूप महत्त्वाचा टूल आहे, तो आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी फोटोशॉपमध्ये आपल्याला एक आर्टबोर्ड बनवून घ्यावा लागेल, ज्याची साईज असेल 1000 pixels हाईट आणि 1000 pixel विड्थ, म्हणजे चौकोन साईज असेल. आता सोशल मीडियासाठी जेव्हा तुम्ही पोस्ट बनवता ते नॉर्मली स्क्वेअर साईजमध्येच असतात. आपण साईज घेताना इथे 1000 वरती घेऊयात, 1000 वरती कुठलीही साईज. पिक्सल्समध्ये इथे आपण प्रोजेक्टला काही नाव देऊ शकतो. आता मी इथे 1 टाकून ठेवतो. विड्थ आपली असेल 1200 आणि हाईट असेल 1200. रिझोल्यूशन आपण 300 ठेवतोय कारण आपल्याला खूप क्लिअरिटी पाहिजे, तर आपल्याला रिझोल्यूशन मिनिमम 300 तरी असावं. आपण इथे डिजिटलसाठी बनवतोय, सोशल मीडिया हे डिजिटलमध्ये येतं. कलर मोड आपण RGB ठेवूया. हे सगळं आपलं टाकून झाल्याच्या नंतर इथे आपण क्रिएटवरती क्लिक करू. हे सगळं आपल्या फर्स्ट दोन्ही पार्टमध्ये मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये. आता तुमचा हा आर्टबोर्ड रेडी आहे. जर सोशल मीडियाचे तुम्हाला अजून साईज पाहिजे असतील, म्हणजे फक्त स्क्वेअर साईज नसते सोशल मीडियावरती, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल उभा आडवा जे असतं त्या साईजेस सुद्धा आहेत प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार, म्हणजे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यांची प्रत्येकाची वेगवेगळी साईज असते. तर ती साईज तुम्हाला इंटरनेटवरती लेटेस्ट जी कुठली असेल ते तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की कधी ते चेंज होतात, कधी अपडेट होत असतात त्या साईजेस, त्या तुम्हाला थोड्या दिवसानंतर चेक कराव्या लागतील. आता आपला आर्टबोर्ड रेडी आहे. याच्यावरती आज आपण बनवणार आहे ते आहे माझ्या वेबसाईटचं एक सोशल मीडिया पोस्ट. तर माझी वेबसाईट आहे artfina.in, जिथे गिफ्ट्स आणि पर्सनलाइज गिफ्ट्स कस्टमर ऑर्डर करतात. तर त्याच्यासाठी जो इंस्टाग्राम अकाउंट आहे त्या इंस्टाग्रामसाठी आता मी एक पोस्ट बनवतो. तर इथे मला एक लोगो ॲड करायचा आहे, तर तो लोगो माझ्या एका फोल्डरमध्ये आहे. तर तो तिथून तो आपल्याला आर्टबोर्डवरती घ्यायचा आहे. खाली मी फोल्डर ओपन केलेला आहे. जिथे कुठे तुमचा लोगो असेल किंवा जे काय असेल ते तुम्हाला फक्त घ्यायचं आहे आणि तुमच्या आर्टबोर्डवरती अशा प्रकारे इथे ड्रॅग करायचं आहे. इथे तुम्ही ड्रॅग केल्या केल्या इथे तो लोगो दिसतोय आणि त्याच्या आजूबाजूने एक बॉक्स आहे. मी लोगोला छोटा करतो आणि एका कोपऱ्यात लावून टाकतो. मी इथे सेट केला, एंटर दाबलं. ठीक आहे, आता हे एक झालं. आता याच्यासोबत अजून एक टिप मी तुम्हाला देतो की जेव्हा कधी तुम्ही सोशल मीडियाच्या पोस्ट किंवा प्रिंटसाठी जे काय असेल ते बनवत असाल, एक मार्जिन चारी बाजूने बनवून घ्या. म्हणजे ते शेवटी बनलेलं जे काही डिझाईन असतं ते दिसायलासुद्धा चांगलं दिसतं आणि जर ते प्रिंट होणार असेल तर ते प्रिंटिंगमध्ये कटसुद्धा होत नाही. तुम्हाला इथे दिसेल की एक रुलर आहे वरती आणि या बाजूला एक. जर दिसत नसेल तर Ctrl+R दाबा की इथे तुम्हाला रुलर दिसेल आणि त्या रुलरवरनं क्लिक करून अंदाजे थोडासा वरती एक रुलर द्या. खाली एक रुलर ठेवूया, लेफ्ट आणि राईट. तर चारी बाजूने अशी मार्जिन दिल्याच्या नंतर आता तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे जे काही आपण बनवू ते सगळं याच्या आतमध्ये असलं पाहिजे. आता मी हा लोगो जो लावला आहे हा त्याच्या आतमध्येच आहे. आता इथे मला एक बॅकग्राऊंडला कलर पाहिजे, त्यासाठी मी काय करणार, इथे खाली क्रिएट न्यू फिल लेअर आहे त्या बटणावरती क्लिक करायचं आणि सॉलिड कलर जो सगळ्यात पहिला ऑप्शन आहे तो क्लिक करायचा. सॉलिड कलर केल्यावरती मी एक लाईट असा कलर सिलेक्ट करतो, एकदम लाईट ब्लू असा, आणि ओके करतो. आता हा सगळ्यात वरती आहे त्यामुळे आपला लोगो दिसत नाही. मी लेअरला ड्रॅग करून खाली घेतला लोगोच्या आणि आता लोगो पण दिसतोय आणि हे बॅकग्राऊंडला हा एकदम लाईट असा ब्लू कलर आहे. आता याच्यावरती मला पाहिजे एक प्रॉडक्ट जे माझ्या वेबसाईटवरती विकलं जातं ते प्रॉडक्ट. तर त्या प्रॉडक्टचा फोटो माझ्याकडे आहे, तो मी आता इथे ॲड करतो. सेम पद्धत हा फोटो आहे, हा मी ड्रॅग केला ह्या आर्टबोर्डवर आणि एंटर दाबला.
आता ह्या फोटोमध्ये जो बॅकग्राऊंड आहे हा मला नको आहे, फक्त ती फोटो फ्रेम आहे ते फक्त पाहिजे. त्यासाठी मी काय करणार, फोटो तेवढा सिलेक्ट करून घेणार आणि मास्क करणार, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहे. सिलेक्शन कसं करायचं तर ते तुमच्यावरती, तुम्हाला जो टूल, जो कुठला टूल तुम्हाला सोपा पडत असेल, सोपा वाटत असेल, फोटोनुसार तुम्ही त्या टूलने सिलेक्ट करू शकता. आता मला इथे पॉलिगन लासो टूल सोपा वाटतो, मी तो घेतला आणि झूम करून एका कोपऱ्यावरती क्लिक केला आणि माऊसला राईट साईडला फक्त ड्रॅग करून दुसऱ्या कॉर्नरला घेऊन क्लिक केला, खाली घेतला, इथे खालच्या कोपऱ्याला क्लिक केला आणि पुन्हा वरती जाऊन तो पाथ कम्प्लीट केला, जिथून स्टार्ट केलं होतं तिथे जाऊन पुन्हा क्लिक केला. आता हे माझं सिलेक्शन कम्प्लीट झालेलं आहे, हे मी एवढा सिलेक्ट करून घेतलेलं आहे. आता मी काय करणार, हे मास्क करणार, फोटोशॉपला सांगणार की हे जेवढं सिलेक्ट केलं आहे तेवढंच दिसलं पाहिजे. खाली मास्कचं बटन आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल तेवढं ते सिलेक्शन केलेलं तेवढंच आहे, बाकी सगळं निघून गेलं. आता हे माझं जे प्रॉडक्ट आहे हे मी या बाजूला ठेवतो, असं ड्रॅग करून इथे मी कॉर्नरला घेतला. आता ह्या सोशल मीडिया पोस्टला अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी याच्यावरती काहीतरी टेक्स्ट पाहिजे, तो आता आपण टेक्स्ट टाकून घेऊया. आता हा जो टेक्स्ट आहे हा टेक्स्ट टूल आहे इथे साईडला, त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि आर्टबोर्डवरती येऊन क्लिक केलं आणि जो टेक्स्ट कॉपी केलेला होता तो मी पेस्ट केला. कंट्रोल ए करून पूर्ण सगळा टेक्स्ट सिलेक्ट केला आणि वरती जी साईज आहे त्याच्यात जाऊन साईज कमी केली. आता हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट खूप नॉर्मल आहे, याच्यापेक्षा अजून जरासा एक चांगला फॉन्ट जो मी माझ्या पोस्टवरती नेहमी वापरतो तो मी फॉन्ट आता इथे घेतो आहे, मॉन्टसेरॅट सेमी बोल्ड हा फॉन्ट आहे, हा जो मी माझ्या सोशल मीडिया पोस्टवरती नेहमी वापरतो. सेमी बोल्डपेक्षा बोल्ड वापरून बघू, बोल्ड अजून चांगला दिसेल. आणि याचा कलर जर चेंज करायचा असेल तर कंट्रोल ए म्हणजे सगळं सिलेक्ट करायचं आणि वरती कलर चेंज करायला ऑप्शन आहे, इथे क्लिक केलं आणि एक चांगला कलर घेतला. जो बॅकग्राऊंडला कलर आहे त्याच्यावरती क्लिक केलं आणि त्याच शेडमधला डार्क कलर घेतला आणि ओके केलं. आता याचं अलाइनमेंट सेंटर अलाइन आहे, वरती जर तुम्ही बघाल की हे सेंटरपासून स्टार्ट झालं आहे, कुठल्याही टेक्स्टला लेफ्ट, सेंटर आणि राईट असे तीन अलाइनमेंट असतात, तर हे सेंटरपासून आहे, हे मला सेंटरपासून नको आहे, मला लेफ्ट अलाइन पाहिजे. लेफ्ट अलाइनसाठी काय करणार, सिलेक्ट ऑल आणि वरती बटन आहे लेफ्ट अलाइन करणार. आता जे काही मी दुसऱ्या लाईनवरती जाईन ते लेफ्टने स्टार्ट होईल, म्हणजे हे असं. आता हे माझं टायटल बनून झालं. आता ह्याच्यात अजून चांगलं दिसण्यासाठी याच्यावरती अजून काय करू शकतो, जरासं टायपोग्राफी किंवा थोडंसं हेरार्की फॉन्टमध्ये देऊ शकतो. हेरार्की म्हणजे वेटेज, कुठल्या शब्दाला जास्त भर द्यायचा, कुठल्या शब्दाला छोटं ठेवायचा ते. तर आता फोटो जे लिहिलं आहे ह्याची साईज मी थोडीशी छोटी करतो आणि याला बोल्डच्या जागी मीडियम करतो. आता हे दिसायला अजून चांगलं दिसेल, एक हेरार्की येईल त्याच्यात, एक थोडासा लेवल येईल. आता हे फोटो टू पेंटिंग माझं टायटल तयार झालं, ह्याला आपण ऑल कॅप करून बघूया कसं दिसतं. आता हे सगळं फर्स्ट लेटर कॅपिटल आणि नंतर स्मॉल असं आहे, सगळं सिलेक्ट केलं, एवरती क्लिक केलं इथला कॅरेक्टर पॅनलमध्ये जाऊन आणि ऑल कॅपचं जे बटन आहे ते मी क्लिक केलं. आता हे मला वाटतं कॅपिटल केल्यावरती चांगलं दिसतं, मी कॅपिटलच ठेवतो. हा व्हिडिओ एक कोर्स आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओची लेंथ नेहमीपेक्षा थोडी मोठी असू शकते. वेळ काढून फ्री असाल तेव्हाच बघा, पण स्टार्ट टू एंड बघा, आधीमध्ये स्किप केलं तर तुम्हाला ते नीट समजणार नाही. तर आता हे आपलं टायटल रेडी झालं, याच्यानंतर त्याचं बाय नाव बटन असेल किंवा फ्री शिपिंग, कॅश ऑन डिलिव्हरी हे जे लिहितो हे मी आता इथे ॲड करतो, म्हणजे ते पोस्ट खूप रिकामं रिकामं वाटतात, ते रिकामं नाही वाटणार. आता इथे मी COD आणि फ्री शिपिंग असं लिहिलेलं आहे, याचा फॉन्ट पण मी मॉन्टसेरॅट मीडियम ठेवतो. आता याची साईज मी छोटी करतो थोडीशी. COD आणि फ्री शिपिंग मी इथे टाकलं आणि याच्या खाली मला पाहिजे बाय नाव बटन, ह्याचीच कॉपी केली. कॉपी कशी केली ते मी दाखवतो, अल्ट प्रेस करून ठेवा आणि ज्या कुठल्या लेअरची तुम्हाला कॉपी पाहिजे असेल अल्ट प्रेस करून त्या लेअरला जर तुम्ही ड्रॅग केलं, क्लिक करून ड्रॅग केलं तर त्याची कॉपी बनते. म्हणजेच आता मी COD आणि फ्री शिपिंग, मला अजून एक टेक्स्ट लेअर पाहिजे बाय नाव लिहिण्यासाठी, तर मी टेक्स्ट टूल घेऊन इथे क्लिक केलं आणि मग मी बाय नाव लिहिलं, तसं नाही करणार मी.
मी इथल्या इथे लगेच पटकन कॉपी केला आणि बाय नाव केला. आता बाय नावची साईज मी थोडीशी वाढवतो आणि याला मी बोल्ड करतो. तर आपल्या ह्या डिझाईनमध्ये आता अजून रंग भरायची गरज आहे, तर त्यासाठी आता आपण ह्याला थोडेसे कलर्स देऊया. या रेक्टँगल टूलवरती जर तुम्ही क्लिक करून ठेवलं तर तुम्हाला अजून खूप सारे शेप्स दिसतील, राऊंड रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल आणि बरेचसे शेप्स. तर त्यातला आता आपल्याला रेक्टँगल टूल पाहिजे. रेक्टँगल टूलवरती क्लिक केलं आणि ह्या बायनावरती एक रेक्टँगल बनवलं आणि त्या रेक्टँगलचा कलर चेंज करण्यासाठी त्या रेक्टँगलच्या इथे लेअरवरती येऊन डबल क्लिक करा आणि जो कुठला कलर पाहिजे तो इथे येऊन सिलेक्ट करा. आता या डिझाईनसाठी मला हा कलर सुटेबल वाटतं, चांगला वाटतं आणि जो कुठला कलर असेल वाटेल चांगला तो ओके केला आणि हा रेक्टँगल मी बायनावच्या खाली घेतला. आता ते बायनाव दिसून येत नाही आहे त्या कलरवरती, बायनावचा कलर आपण चेंज करून व्हाईट करूया. आता तसंच सेम COD आणि फ्री शिपिंगसाठी आता मी ह्याचीच कॉपी करतो. रेक्टँगलला क्लिक कर, ऑल्ट प्रेस करून ड्रॅग केला आणि त्याची कॉपी बनवली, कंट्रोल टी केला आणि याची लेंथ वाढवली या साईडने आणि एंटर दाबलं. आता ते त्याच्या वरती आहे, त्याला ड्रॅग ह्या लेअरला ड्रॅग करून COD खाली घेतला. आता COD सुद्धा ते तिथे दिसत नाही. आता ह्यासाठी आपण थोडंसं वेगळं करू शकतो. प्रत्येक शेपला फील आणि स्ट्रोक अशा दोन गोष्टी असतात. फील म्हणजे त्याच्या आतला कलर आणि स्ट्रोक म्हणजे त्याची आउटलाईन. तर त्या शेपला मी क्लिक केलं आणि वरती इथे पॅनलमध्ये फील जो आहे तो मी ऑफ केला, म्हणजे त्याच्या आतमधला कलर दिसणार नाही. आणि स्ट्रोकला सेम ऑरेंज कलर जो आपण घेतलेला तो मी क्लिक केला आणि स्ट्रोक दिला आणि त्याची साईज मी 5 पिक्सल ठेवली. आणि जे COD आणि फ्री शिपिंग लिहिलं आहे त्याचा कलरसुद्धा मी ऑरेंज केला जेणेकरून ते तिथे सूट होईल. आता हे बघून असं वाटतं की ते फोटो टू पेंटिंग आहे. मला वाटतं जे खाली टू पेंटिंग लिहिलं आहे त्याचा कलरसुद्धा आपण ऑरेंज करू शकतो, ते छान दिसतं. आता तुम्ही इथे बघाल, फोटो टू पेंटिंग आणि COD आणि बायनाव ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या एका लाईनमध्ये नाही आहेत लेफ्ट साईडने. ह्याला आपण एका लाईनमध्ये घेऊया, म्हणजेच प्रॉपरली लेफ्ट अलाईन करूया, म्हणजे ते दिसायला सुद्धा चांगलं दिसेल. तर अशा प्रकारे आपली ही पोस्ट ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता ह्याला अजून चांगलं बनवण्यासाठी गरज आहे ती थोडीशी रिटचिंगची. जे आपलं प्रॉडक्ट आहे म्हणजे जो फोटो आहे त्याला आपण थोडंसं रिटच करूया, म्हणजे ते दिसायला सुद्धा प्रॉडक्ट छान दिसेल. आता त्या प्रॉडक्टवाल्या लेअरला आपल्याला क्लिक करायचं आणि वरती फिल्टरमध्ये जायचं आणि कॅमेरा रॉ फिल्टर याच्यावर क्लिक करायचं. कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये आल्यावर इथे काही बेसिक सेटिंग्ज आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. टेम्परेचर म्हणजेच जर तुम्ही ह्याला येल्लोच्या साईडला नेलं तर तुम्हाला दिसेल ते वॉर्म, म्हणजे त्याचा जो येल्लो कलर आहे तो जास्त वाढेल. आणि जर तुम्ही ह्याला राईट साईडला घेतलं तर त्यातले ब्लू कलर्स वाढतील. तर याचा टेम्परेचर आपण थोडासा ब्लू साईडलाच ठेवूया. त्याच्यानंतर एक्सपोजर म्हणजेच त्यातली लाईट जी असते त्याला एक्सपोजर बोलतात. तर ती तो एक्सपोजर आपण थोडासा वाढवूया, जास्त नाही वाढवायचा. हायलाईट्स आपण थोडेसे कमी करू. जसं तुम्ही एक्सपोजर वाढवाल यातली लाईट वाढेल आणि हायलाईट्स जर तुम्ही कमी केल्या तर त्यातला जो ब्राईट पार्ट असतो तो थोडा थोडा करून लाईट होत जाईल. तर तुम्हाला हा बॅलन्स ठेवायचा आहे कुठल्याही फोटोला एडिट करताना. एक्सपोजर जास्त नाही ठेवायचा आहे या फोटोसाठी तरी. शॅडो म्हणजे ह्यातली जी सावली असेल त्यातला जो डार्कनेस असेल तो इथे आपण कंट्रोल करतो. जर मी ह्यातली शॅडो वाढवला तर तुम्हाला दिसेल की जो डार्क पार्ट आहे तो खूप जास्त ब्राईट होतो. म्हणजे आता ह्यातली फ्रेम जी आहे आणि खाली जी सावली आहे जर मी ह्याचं शॅडो वाढवली तर ते खूप ब्राईट होतं. हे सेटिंग्स जे आहेत हे तुमच्या फोटोनुसार असतात. हे जे मी सेटिंग अप्लाय करतोय हे माझ्या फोटोनुसार आहे. तुम्ही जो घेतलेला फोटो असेल त्याच्यात लाईट्स किती आहेत, तिथले टेम्परेचर किती आहे, या गोष्टींवरती तुमचे सेटिंग्स ठरतील. जेव्हा वाटेल की हे बरोबर झालेलं आहे, इम्प्रूव्ह झालेलं आहे, तेव्हा तुम्हाला ओके क्लिक करायचं. खाली जो कॅमेरा रॉ फिल्टरचा जो इफेक्ट ॲड झालेला आहे त्याला तुम्ही ऑन ऑफ करून चेक करू शकता, आधीचा आणि नंतरचा. हा आहे आधीचा फोटो आणि हा आहे नंतरचा फोटो. तर हे होतं बेसिक रिटचिंग जे तुम्ही कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊन करता. कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये
जे बेसिक वरती जे लिहिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की खाली कर्व्स आहेत, कलर करेक्शन आहे, डिटेल आहे, ऑप्टिक्स आहे, कलर ग्रेडिंग आहे. ह्या सगळ्या ऑप्शन्स जेव्हा तुम्ही ओपन करून एक एक करून एडिट कराल, मूव कराल त्यातले स्लाइडर्स, तर तुम्हाला मग ते काय करतात हे तुम्हाला समजेल. एक्सपेरिमेंट करा, तुमच्या फोटोवरती ट्राय करा आणि मग तुम्हाला ते समजेल. या डिझाईनमध्ये आता आपल्याला शेवटच्या काही गोष्टी ॲड करायच्या, त्या म्हणजे माझं सोशल मीडिया आयकॉन आणि वेबसाईटचं नाव. आता हे जे COD आणि फ्री शिपिंग आणि बाय नाव जे लिहिलं आहे हे मी असं सिलेक्ट करतो आणि थोडंसं वरती सरकवतो, म्हणजे मला इथे सोशल मीडियाचे आयकॉन ॲड करता येतो. इंस्टाग्राम आणि फेसबुकचे आयकॉन हे जे दोन्ही आहेत हे मी सिलेक्ट करून माझ्या आर्टबोर्डवरती घेतले आणि एंटर दाबलं. दोन्ही लेअर सिलेक्ट केले, शिफ्ट प्रेस करून दोघांवरती क्लिक केलं आणि सिलेक्ट केलं, कंट्रोल टी केलं आणि याला, या दोन्ही आयकॉनला छोटं केलं आणि एंटर दाबलं. झूम करूया आणि हे दोन्ही बाजूबाजूला घेऊन एका साईजमध्ये आणतो. लक्षात ठेवा या बॉर्डरच्या बाहेर आपण जात नाही आहे. सेम आधी जसं केलं होतं तसं COD आणि फ्री शिपिंग वाला टेक्स्ट लेअरला मी अल्ट प्रेस करून कॉपी केलं आणि याच्यावरती माझा जो इंस्टाग्राम हँडल आहे @artfina_official जो कुठला आयडी असेल तो इथे टाकला. आणि आता हे कॅपिटलमध्ये आहे कारण आपण कॅप्स ऑन ठेवले. इथे कॅरेक्टर पॅनलमध्ये येऊन मी कॅप्स ऑफ केलं आणि हे मी इथे ठेवलं. तर याची साईज आणि कलर चेंज करतो. अशा प्रकारे इथे मी माझा इंस्टाग्राम आणि फेसबुकचा आय डी इथे टाकला. आता इथे मला अजून वेबसाईटसुद्धा टाकायची आहे, तर मी सेम ऑल्ट प्रेस करून लेअरला ड्रॅग केलं आणि याची कॉपी बनवली. त्याला डबल क्लिक करून वेबसाईटचं नाव artfina.in असं इथे टाकलं, प्रॉपरली अलाईन केलं माझ्या डिझाईन्सवर. तर अशा प्रकारे आपले सगळे एलिमेंट्स इथे टाकून झालेले आहेत. आता आपण बघितलं सोशल मीडियाची पोस्ट कशी बनवतात, फोटोचं रिटचिंग कसं करतात, कुठल्याही फोटोला ब्राईट कसं करतात, किंवा त्यातले जे कलर ॲडजस्टमेंट्स असतात काही बेसिक ते आपण आत्ता बघितल्या. आणि आता शेवटी जे असणार आहे ते म्हणजे पेनटूल. आता पेनटूलचा यूज करून आपण आपली ही जी पोस्ट आहे, ही जे डिझाईन आहे, ते आपण अजून कसं इम्प्रूव्ह करू शकतो आणि पेनटूल कसं वापरलं जातं ते आता मी दाखवणार आहे. एकदम डिटेलमध्ये नसणार आहे कारण हे पेनटूल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पेनटूलवरती अजून पुढे जाऊन टॉप व्हिडिओज असणार आहेत याच कोर्समध्ये. तर पेनटूल कसा वापरला जातो ते आता आपण थोडंसं बघूया. इथे टूल्स पॅनलमध्ये गेलं, पेनटूल तुम्हाला इथे दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता हा पेनटूल आहे, ह्या पेनटूलने होतं काय तर तुम्ही वेगवेगळे शेप्स बनवू शकता. पेनटूलने शेप्स बनतात किंवा काही सिलेक्शन करायचं असेल तर ते सिलेक्शन करू शकता. आता समजा मला फोटो टू पेंटिंग जे लिहिलं आहे त्याच्या खाली एक अंडरलाईन पाहिजे, एक लाईन मारायची. तर मी इथे एकदा क्लिक केलं एका कोपऱ्यात आणि शिफ्ट प्रेस करून ठेवलं सरळ लाईन पाहिजे म्हणून आणि दुसऱ्या टोकाला इथे येऊन क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल एक लाईन बनलेली. आणि लेअर पॅनलमध्ये चेक केलं तर एक शेप बनलेला, म्हणजे जो आपल्याला शेप पाहिजे तो. आणि वरती फील आणि स्ट्रोक हे दोन ऑप्शन आलेले आहेत आणि स्ट्रोक ऑफ आहे, स्ट्रोकला तुम्ही ऑन करू शकता. आता मी ऑन केलं आणि याचा विड्थ आहे हे मी 5 pixels ठेवलं. तुम्हाला दिसेल ती अंडरलाईन जी आपल्याला पाहिजे होती ती अंडरलाईन आलेली. समजा त्याला तुम्हाला पुन्हा एडिट करायचं असेल, याच्यावरती लेअरला क्लिक करा. पेनटूल किंवा शेप टूल जेव्हा तुम्ही घेता वरती ऑप्शन दिसायला चालू होतात आणि इथे वरती 5 pixels समजा विड्थ वाढवायचे तर इथे 15 केलं तर तुम्हाला दिसेल इथे विड्थ त्याची वाढली. मी पुन्हा याला 5 करतो. पेनटूलचा यूज शेप्स बनवण्यासाठी होता. आता हे होतं आपलं सरळ लाईन होती. समजा आता मला याच्यावरती प्रॉडक्टला हायलाईट करण्यासाठी एक शेप, त्याच्या पाठी एक शेप पाहिजे, तर मी इथे आर्टबोर्डच्या बाहेर एकदा क्लिक केलं आणि इथे आतमध्ये एकदा क्लिक करून ठेवलं आणि असं ड्रॅग केलं. ड्रॅग केल्यावरती तुम्हाला दिसेल जसं मी ड्रॅग करतोय खालची लाईन आहे ते बदलते. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊन बघा. ह्या मी क्लिक केलेलं आहे, क्लिक सोडलेला नाही, क्लिक करून ठेवलं. तो जो पाथ आहे, जो शेप आहे, तो कसा चेंज होतोय ते तुम्ही बघा. जसं मी त्या पॉईंटपासून लांब जातोय तो कर्व आहे तो वाढतोय आणि जसं मी त्या पॉईंटच्या जवळ येतोय ती लाईन सरळ होती आहे.
तुम्ही स्वतः व्हिडिओ बघत बघत ट्राय केलं, व्हिडिओला पॉज करून स्वतःच्या फोटोशॉपमध्ये ट्राय केलं तरी चालेल, ट्राय करून बघा तर तुम्हाला समजेल. इथे मी क्लिक करून ठेवले आणि असं ड्रॅग केलं. आता हा जो कर्व आहे हा मला कर्व मिळाला. पुन्हा एकदा इथे एकदा क्लिक करून ठेवलं आणि मी असं ड्रॅग केलं आणि तिसरा क्लिक मी बाहेर केला आणि असं ड्रॅग केलं, माझ्या राईट साईडला ड्रॅग केलं आणि हे पूर्ण बनून झाल्यावरती मी जिथे सुरुवात केलेली तिथे येऊन पुन्हा क्लिक केलं तर हा असा एक शेप माझा बनवून झालेला. हा शेप मी माझ्या प्रॉडक्टच्या लेअरच्या खाली आणतो, त्या लेअरवरती डबल क्लिक करून त्याचा कलर चेंज करतो. चेंज करून जो आपला थीमवरती कलर ठेवलेला आहे किंवा ब्लूमध्ये समजा डार्क केला तरी तो छान दिसतो आणि ओके केला, हा कलर मी इथे ठेवला. आता ते प्रॉडक्टसुद्धा हायलाईट होत आहे, आपलं जे डिझाईन आहे ते सुद्धा जरा भरीव दिसत आहे. आता इथे जे आर्ट पिन आहे ते ह्या कलरवरती दिसून येत नाही, त्याच्यावरती डबल क्लिक केलं किंवा तुम्ही इथे टी वरती डबल क्लिक करून वरती कलर सुद्धा असा चेंज करू शकता. आता मी याचा व्हाईट कलर केला आणि आता ते दिसत आहे. तर अशा प्रकारे पेनटूल काम करतं. पेनटूल जेव्हा तुम्ही स्वतः यूज कराल तेव्हा तुम्हाला अजून नीट समजेल. तर ही पोस्ट आपली रेडी झालेली आहे. पोस्ट खूप खास असं खूप लक्ष देऊन बनवलं आहे किंवा खूप मेहनत करून बनवलेलं आहे असं नाही आहे. याच्यावरती जितकी मेहनत घ्याल तुम्ही ते अजून छान दिसेल. यामध्ये आज आपण बघितलं की फोटो रिटच कसं करतात, कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊन सोशल मीडियाची पोस्ट बनवताना काय लक्ष ठेवलं पाहिजे, की तुम्ही मार्जिन ठेवा, साईज काय असली पाहिजे, अलाइनमेंट काय असते हे मी तुम्हाला दाखवलं, कलर चेंजेस कसे करतात, लेअरला कॉपी कसं करतात आणि शेवटी पेनटूलचा वापर कसा करायचा शेप्स बनवण्यासाठी हे आपण आज. आता जेव्हा कधी वाटेल की आता हे आपलं डिझाईन रेडी आहे, सेव्ह कसं करायचं, कंट्रोल शिफ्ट एस हा शॉर्टकट आहे. हा शॉर्टकट वापरून तुम्ही तुमचं डिझाईन सेव्ह करू शकता. कंट्रोल शिफ्ट एस केल्याच्या नंतर सेव्ह ॲज, सेव्ह ॲज म्हणजे काय टाईपमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे, JPG किंवा PNG हे दोन फॉर्मॅट आपण इमेजचे फॉर्मॅट असतात ते आपण त्या फॉर्मॅटमध्ये आपण सेव्ह करू शकतो. समजा आता मी इथे JPG सिलेक्ट केलं आणि सेव्ह केलं तर तुम्हाला ते JPG फाईल तुम्हाला जिथे कुठे तुम्ही सेव्ह कराल तिथून तुम्हाला ती फाईल मिळेल. तर आपलं हे सोशल मीडिया डिझाईन पोस्ट करायला रेडी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसोर्सेस म्हणजेच PNG फाईल्स, कलर्स, फॉन्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला डिझाईन करताना लागतात त्या कुठून घ्यायच्या, ह्या इंटरनेटवरून कुठे मिळतात हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार ब्लेंडिंग ऑप्शन्स काय असतात. लेअरला राईट क्लिक केल्याच्या नंतर जे ब्लेंडिंग ऑप्शन येतं ते ब्लेंडिंग ऑप्शन्स काय असतात ते आपण बघणार. त्याच्यानंतर फोटोला रिसाईज किंवा कॅनव्हासला रिसाईज कसं करतात. समजा एखादा डिझाईन बनवून झाला आणि त्याच्यानंतर क्लायंटचे रिक्वायरमेंट आली की आम्हाला वेगळ्या साईजमध्ये पाहिजे तर ते आपण रिसाईज कसं करायचं, फोटोला क्रॉप कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती जाऊन माझ्या बाकीच्या व्हिडिओ सुद्धा बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करा.